मंडळी गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत. आज आहे आपल्या सिस्टर बीनाचा व्रतस्थ विधी सोहळा. आता आम्ही बीनाच्या मामाकडे आलेलो आहोत आणि तिथे त्यांना तयार होऊन इथून मिरवणुकीने घरी नेण्यात येणार आहे आणि पुन्हा घरून वाजत गाजत आम्ही देवळामध्ये मिसा बलिदानासाठी जाणार आहोत. Thank you.
तर फ्रेंड्स, आता आपण चर्चमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता पवित्र मिसा बलिदान साजरा होणार आहे. तर मंडळी, आता पवित्र मिसा बलिदानाद्वारे सिस्टर बीना ह्यांचे व्रत तिथे स्वीकारले जाणार आहेत. त्यांचा तिथे शपथविधी होणार आहे की ज्या धर्माशी एकनिष्ठ राहणार आहेत. आता ह्या तुझ्या सदिच्छे
सेंट फ्रान्सिस प्रेमाने आनंदाने व तत्परतेने साधे जीवन जगण्यासाठी मी प्रभूकडे कृपा मागते. परमेश्वराची इच्छा आनंदाने स्वीकारण्यासाठी व त्याच्या इच्छेनुसार वागण्यासाठी मी त्याच्या जमलेल्या देवप्रजेकडे त्याच्या प्रार्थनेचा आभार मानतो. जी प्रतिज्ञा तू केली आहेस त्या संबंधी तुला पूर्ण जाणीव आहे का? होय, मला जाणीव आहे. परमेश्वराच्या प्रेमाला तुझ्या आयुष्यात प्रथम प्रसंगी देऊन परमेश्वराला तुझा एकमेव स्मृती दाखवा व तुझ्या जीवनाची अंतिम मूल्य असे मानून लग्न संसाराचा त्याग करून विश्वाच्या मुलीसाठी काम करणारे वरदान जे शुद्धता देऊ शकते अशाचा स्वीकार करण्याचा तू निश्चय करते. होय, परमेश्वराने मला प्रेमाने बोलावे. त्या प्रेमात प्रतिसाद म्हणून मी हे पूर्ण असं जाणीवपूर्वक एकमेकीच्या आधाराने धर्मकुटुंबात जगून मिशन कार्यासाठी स्वतःला वाहून घेण्याचा शब्द परमेश्वराच्या राज्यासाठी आमरण गरिबीद्वारे स्वतःला संपूर्ण वाहून घेण्यास म्हणजे जे काही तुझ्याजवळ आहे ते चार सौ मिले.
त्यांनी मला ही एफएनएस संस्था निवडण्यास फार मदत केली. तसेच माझी वोकेशन प्रमोटर सिस्टर मास्किन दिनीस त्यांनी मला एफएनएस संस्थेची ओळख करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. परमेश्वर तुमची मने प्रकाशित करतो आणि तुमचे अंतर्गत सबळ करतो. दृढ विश्वासाने घेतलेल्या वर्तांचे पालन करावे म्हणून तुमचा सहाय्य करो. ख्रिस्ताचे अनुकरण करीत असताना ख्रिस्ताच्या आनंदात सहभागी होण्यास प्रभू तुला शांती देतो आणि एकमेकाचे दुःख आपसात वाटून घेण्यास तो तुला समर्थ करो. परमेश्वराचे प्रेम तुला एकत्रित करो आणि परमेश्वराच्या नावाने सदैव कृतज्ञ आहे व ख्रिस्त प्रेमाचे सदैव दर्शन घडवून आहे असे तुम्ही आदर्श कुटुंब बनवत. शिष्यांना पुष्पगुच्छ द्यायचं आहे. सुपीरियर सिस्टर प्रमिला त्याचं स्वागत त्याचा स्वीकार करायचा आहे. तसेच काउन्सिलियर सिस्टर एक्टोरेट फेरेरा यांना गुलपुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. सिस्टर
सिस्टर मेरी अंबाटी, सिस्टर मेरी अंबाटी यांना त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. सिस्टर ज्योतिका केली यांचं आजच्या कार्यक्रमासाठी हार्दिक स्वागत आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सिस्टर मरियम गिन्स, सिस्टर मरियम गिन्स यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं हार्दिक स्वागत. सिस्टर सुमन यांनी कृपया पुढे यायचं आहे, त्यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करूया. सिस्टर सुमन, तसेच आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मॉन्सिनियर फादर फ्रान्सिस कोळी आहे आपल्यामध्ये उपस्थित आहे. कृपया मी फादरने विनंती करत आहे, फादरांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. फ्रान्सिस कोळीला सिस्टर सुपीरियर सिस्टर प्रमिला टोप्पो, सिस्टर प्रोविन्शियल रोमालदिनला शॉल घातील आणि त्यांचा सन्मान करतील. सिस्टर बीनाला माळा घालून, ही पण एक आदिवासी माळा आहे, ही तुम्हाला दुसरे कुठेच भेटणार नाही. फुलगुच्छ आणि शॉल. विनाची बहीण